55 असलो तरी आमचं मन आणि शरीर हे 20 वर्षाच्या मुलापेक्षा कमी नाही आहे. हे बघ, तू मला आपलाच समज आणि मोकळ्यापणाने सांग की गोष्ट काय आहे. तुझ्या मनावरचं ओझं पण उतरून जाईल. बाबा, जेवढं तुम्ही मला समजून घेता प्रमोद नाही समजून घेत. मी बायको आहे त्याची, पण आजपर्यंत पत्नी सुख नाही दिलं. माझ्यासाठी जी त्याची जबाबदारी आहे त्याच्याबद्दल तो विचार सुद्धा करत नाही. मला माहिती आहे की तू थोडा नाजूक आहे म्हणून लवकर थकून जातो, पण तू काळजी करू नको, मी आहे ना. सुनबाई, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. इतक्या गोड मुलीचं आयुष्य आमच्या समोर उद्ध्वस्त होताना आम्ही कधीच नाही पाहू शकत. हे काय म्हणत आहात तुम्ही बाबा? कुणालाच या गोष्टीबद्दल माहिती पडणार नाही. घरातली गोष्ट घरातच राहील. हे बघ, तुझं वैवाहिक जीवन सुधरून जाईल. होऊ शकतं पुढे जाऊन तुझ्यामध्ये आणि प्रमोदमध्ये भांडणं होतील, मग तू त्याला सोडून कुठल्या तरी परपुरुषाबरोबर जाशील. त्याच्यामुळे या घराची बदनामी होईल. आणि त्याच्या चुकीचं काय आहे? तुला मान्य, मला मान्य, बस. अजून काय पाहिजे? आजचीच रात्र आहे तुझ्याकडे. व्यवस्थित विचार कर आणि उद्या तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाने मी समजून जाईल की तुला हे मान्य आहे की नाही. काय झालं राणी सरकार, झोपायचं नाही का? मी तुला औषध देतो. अरे वा, फारच काळजी घ्यायला लागलेत तुम्ही माझी. बायकोची सेवा करणे खूप पुण्याचं काम आहे आणि ही सेवा आम्ही अगदी मनापासून करतोय. तू लवकर औषध घे आणि आरामात झोप. ही कोणती नवीन गोळी आहे? ही गोळी तर मी या आधी कधीच नाही खाल्ली. अरे ते काय की मी एका नवीन डॉक्टर कडे गेलो होतो. अच्छा. त्याने सांगितलं की तुझ्या पायाचं दुखणं एकदम बरं होऊन जाईल. आता लवकर औषध घे आणि पटकन झोप. हा, ग्लास ठेवा तिकडे. आता तुम्ही निवांत झोपा. ह्या औषधाने तुझं दुखणं तर नाही, पण गाढ झोप नक्की येईल. तू ह्यावेळी इथे काय करतेस?
ते आईंचं डोकं दुखत होतं तर मी ते दाबून दिलं. अच्छा, रात्र खूप झाली आहे, आता झोप. आईचं डोकं दुखत होतं तर त्यांनी मला का नाही सांगितलं? या घरात चाललंय तरी काय? झोपेची गोळी आईने कधी सांगितलं नाही की ती झोपेची गोळी पण घेते? बाबा, मला बिझनेस वाढवण्यासाठी मला थोडे पैसे पाहिजे होते, हेच काही जवळपास 15 लाख रुपये. बाबा, मी याविषयी तुमच्याशी बोलले होते ना. छोट्या सुनेच्या सांगण्यावरून मी पैशाची व्यवस्था केली आहे, 1-2 दिवसात तुझ्या अकाउंट मध्ये येतील. थँक्यू बाबा. वा पप्पा वा. जेव्हा मोठ्या मुलाने तुमच्याकडे पैसे मागितले तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते, पण धाकट्या सुनेच्या सांगण्यावरून प्रमोद दादाला तुम्ही पैसे देताय. 2 मुलांमध्ये हा कसला तुमचा भेदभाव आहे? आवाज खाली करून बोल सुनबाई. माहिती आहे कोणाशी बोलते? मला ज्याला वाटेल त्याला मी पैसे देईन. मी या घरातली मोठी सून आहे. जेवढा हक्क प्रियांकाचा या घरावर आहे तेवढाच माझा आई आहे. मी बघते, ज्या दिवसापासून ही या घरात आली आहे तुमच्या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच चाललं. उगाच तिच्यावर दया नाही दाखवता तुम्ही. वहिनी, तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? मला माफ कर दादा, मला माहितीये तुला वाईट वाटतंय कारण तुला सत्य काय माहित नाही. पण ज्या दिवशी तुला सत्य काय हे समजेल तुझ्या पायाखालची जमीन निसटून जाईल. तुम्हाला नक्की काय बोलायचंय स्पष्ट बोला, आणि कोणत्या सत्याबद्दल बोलताय? तुला सत्य ऐकायचंय ना, तर ऐक. तुझी बायको आणि माझे सासरे या दोघांमध्ये अनैतिक संबंध आहे. बस वहिनी, अरे तुम्ही काय बोलताय, हद्द पार करताय तुम्ही, नाहीतर मी विसरीन की तुम्ही माझ्या वहिनी आहात. मला माहिती होतं की तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसणार. हे बघ औषध, हे औषध रोज पप्पा जेवण झाल्यानंतर आईला देऊन झोपवतात. या झोपेच्या गोळ्यात झोपेच्या ह्या खाल्ल्यानंतर एखादा माणूस तासन तास झोपून राहतो, आणि त्यानंतर हे दोघं त्याच रूम मध्ये घाणेरडे चाळी करतात. सुनबाई काहीही बोलते आणि तू उभं तोंड काय बघतेस? काही बोलणार नाहीस? मोठी सून जे काही बोलते आहे ना ते अगदी बरोबर बोलते आहे. आतापर्यंत मला फक्त शंका होती, पण आता मला ह्यावर पूर्ण विश्वास बसलाय. पण तुम्हाला ना मला माझा स्वतःचा नवरा म्हणून घ्यायची पण लाज वाटते. आणि काय ग तू, तू तर माझं घर उद्ध्वस्त करून टाकलंस, आणि तुला तर नरकात सुद्धा जागा नाही मिळणार. आई, तुम्हाला काय झालं सगळ्यांना? तुम्ही उगाचच खोटे आरोप लावता प्रियांकावर. रीटा वहिनी, मी तुमच्यापेक्षा जास्त मान काय मिळवला? माझा नवरा तुमच्या नवऱ्यापेक्षा वरचढ काय झाला बाबांच्या नजरेत? तुम्ही माझ्या बाबांसारख्या सासऱ्यांसोबत संबंध जोडून टाकला. मी तुम्हाला माझी बहीण मानलं होतं आणि तुम्ही. बंद कर तुझं हे नाटक. तुझ्यासारख्या बायकांना मी बरोबर ओळखते, स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतात त्या, तर मग सासरे काय आहेत? माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावते तू,
आता या क्षणी या घरातून बाहेर निघून जा, निघ इथून आणि परत इथे येऊ नको, जा. जर मोठी सून या घरातनं निघून गेली ना तर मी सुद्धा या घरातनं निघून जाईन. चल ग सून बाई इथून. हा हा जा आणि लक्षात ठेवा, परत येण्याचा प्रयत्न करू नका. चला निघा इथून. सुनबाईला तुझ्या खोलीत घेऊन जा. बर झालं सगळे निघून गेले, आता माझ्या आणि प्रियंकाच्या मध्ये कोणीच येणार नाही. नाही व्हायला पाहिजे, मी असं नाही होऊ देणार. नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे तू आपल्या वडिलांचा खून केलास? सर, खरं सांगायचं तर प्रमोदची बायको आणि माझ्या सासऱ्यांमध्ये अनैतिक संबंध होते, यामुळेच प्रमोदनी यांचा खून केला. हे बघा ना, पुरावा आहे माझ्याकडे. बॉडीचा पंचनामा करा आणि पोस्टमॉर्टमला पाठवा आणि याला घेऊन चला. आणि तुम्हाला गरज पडल्यास पोलीस स्टेशनला यावं लागेल. घेऊन चला. प्रमोद, इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, बघ बघ तुझ्या लोभापायी काय झालं. हा, तुझ्या लोभामुळे सगळं काही खराब झालं. आता मी आणि आई तुला शांतपणे जगू नाही देणार. तुझ्या कर्माची फळं तुला नक्कीच मिळतील. बस आई, बस. मी मान्य नाही करू शकत कि प्रमोदने बाबांना मारलं असेल. असं नाही होऊ शकत. मी आता काय करू? मी प्रमोदला कसं वाचवू? जर मी प्रमोदला नाही वाचवलं तर रीटा वहिनी आणि आई मला नाही जगू देणार. काय करू?
धाकट्या सुनेने तर माझं घर बर्बाद करून टाकलं आहे. मी ना मी हिला कधीच माफ नाही करणार. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे? मी बोलवलंय त्यांना, ज्यामुळे बाबांचा खरा खुनी पकडला जाईल. हे काय नवीन नाटक आहे तुझ? नाटक कोण करते इथे आताच कळून जाईल. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, हे बघा तुम्ही. तुम्ही, तुम्हा दोघींची यायची हिंमत कशी झाली इथे? निघा इथून. आईचा अपमान आणि मला मारल्याचा बदला अजून बाकी आहे पप्पा. तुमच्यासारख्या नीच माणसाला जगायचा काही अधिकार नाही आहे, समजलात? आई चला, आई चला, आई चला इथून. का केलं तुम्ही असं? आणि तुम्ही तुमच्या मुलालाच फसवलं. हो, हे खरंय. खरंच मी माझ्या नवऱ्याचा खून केलाय, कारण मी त्याच्या वागणुकीला खूप जास्त कंटाळले होते. पण मला माझ्या मुलाला प्रमोदला ह्यामध्ये नव्हतं फसवायचं, मला तर या प्रियांकाला ह्यामध्ये फसवायचं होतं. आणि चुकून प्रमोद त्या खोलीमध्ये आला आणि तो फसला गेला. बघा, मला माहितीये तुमच्या नवऱ्याची चुकी होती, पण कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. घेऊन चला या दोघींना. पण इन्स्पेक्टर साहेब, आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. इन्स्पेक्टर साहेब, ऐका ना. प्रमोद, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली.